कोल्हापुरातून दुचाकींची चोरी करणाऱ्या एका संशयित चोरट्याला अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं महत्त्वाची भूमिका बजावली आहे दुचाकी विक्रीसाठी आलेल्या निलेश सावंतला अटक करून त्याच्याकडून पाच लाख पस्तीस हजार रुपये किमतीच्या दहा दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पंधरा दिवसांपूर्वी गुन्हे आढावा बैठक घेतली होती त्यानंतर विविध पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथक सक्रिय झाली दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे हवालदार युवराज पाटील आणि सागर माने हे पथकासह रेकॉर्डवरील दुचाकी चोट्यांचा माग काढत होते दरम्यान आज तपोवन मैदानाजवळील एका शाळेच्या परिसरात मंगळवार पेठेतील निलेश सावंत हा अट्टल दुचाकी चोरटा चोरीचं वाहन विक्रीसाठी येणार असल्याचं समजलं त्यानंतर सापळा लावून या कर्मचाऱ्यांनी चोरट्याला ताब्यात घेतलं पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर गेल्या अडीच महिन्यात शहरातील विविध ठिकाणावरून बनावट चावीचा वापर करून दहा दुचाकी चोरल्याची त्यानं कबुली दिली निलेश सावंतकडून पाच लाख पस्तीस हजार रुपये किमतीच्या दहा दुचाकी जप्त करण्यात आल्यात